हरि ओम, मी अनिता वेरा संजय सिंह खांडेकर, उपासना केंद्र कोतोली। मी बापूंच्याकडे 2017 पासून म्हणजे माझा विवाह झाल्यापासूनच हे आले आहे। बापू परिवारात माझ्या मिस्टरांनी मला म्हणजे सगळं समजावून सांगून वगैरे तयार करून, म्हणजे मी अगोदर तयार नव्हती बापू भक्त व्हायला। त्यांनी मला मुंबईला गेल्यानंतर एक लॉकेट आणले होते, ते पण मी ते घालायला तयार नव्हते। मी आणलं पण त्यांनी दोऱ्यात बांधलं पण लॉकेट, आणि मला घालायला गेल्यानंतर मी नाही म्हटलं ते लॉकेट घालायला। आणि 4 दिवसानंतर काय माझ्या मनात आलं काय माहीत नाही, मी लॉकेट अडकलं गळ्यात। आणि त्यांच्याबरोबर रोज शनिवारची उपासनेला, आमच्या इथं उपासना केंद्र आहे, त्या उपासना केंद्रात शनिवारी मी दर शनिवारी जात होते। नंतर मग जायला लागल्यावर लग्नाला आमच्या वर्ष झालं, घरी काय लोक म्हणत नव्हती पण बाहेर म्हणायचेत की अजून कसं, म्हणजे बाळाचं अजून कसं प्लॅनिंग केलेलं नाही असं तसं। असे 1 वर्ष झालं 2 वर्ष झालं 3rd वर्ष चालू झालं। मग घरचे म्हणायला लागले की कुठंतरी ट्रीटमेंट घेऊया आपण। मग आम्ही ट्रीटमेंट चालू केली, म्हणजे बाळ राहण्यासाठी चालू केल्यानंतर मग दवाखान्यात 3 महिने आम्ही ट्रीटमेंट घेतली, काहीही फरक पडला नाही। आणि 4th महिन्यात आम्हाला जायला भेटलं नाही, पूर आलेला होता। पूर आल्यामुळं आम्हाला त्या महिन्यात जाताच आलं नाही। पूर येऊन 1 महिना पाणी ओसरायला 1 महिना लागला पूर्ण। आणि नंतर मग आम्ही दवाखान्यात गेलो, त्या दिवशीची तारीख 8 होती आणि 8 तारीख होते। आणि मी दवाखान्यात आम्ही दाखवून वगैरे आलो, दाखवून आल्यानंतर मग घरी आमच्या घरी जरा म्हणजे आमच्या दिरांचा प्रॉब्लेम चालू होता, काहीतरी त्यांच्यावर संकट होतं। मग मिस्टरने आमच्या म्हणले की मला तू काहीतरी पटण कर त्यांच्यासाठी। आणि मी त्यांच्यासाठी रोज 11 वेळा रामरक्षा, 11 वेळा हनुमान चालीसा, गुरुक्षेत्र मंत्र 5 वेळा असं रोज डेली मी वही घेऊन बसायचं, त्याच्यावरती रेषा मारायच्या आणि रोज ते वाचत बसायचं। पण मी ते त्यांच्यासाठी वाचत होतो, पण त्याचा मला म्हणजे त्याचा लाभ मला झाला। आणि त्याच महिन्यात मला नंतर आम्ही दाखवायला गेल्यावर त्याच महिन्यात सांगितलं की गुड न्यूज आहे म्हणून। आणि नंतर मग गुड न्यूज आहे आम्ही घरात आल्यावर सांगितलं, त्याचा फायदा मला झाला। पण बापू परिवारात आल्यावर तुम्ही कुणासाठी हे करा, प्रार्थना करा की तू हे ह्याचं चांगलं होऊ दे, असं होऊ दे, त्याच्या पाठी मग नापलं होऊ दे। मला तो अनुभव चांगला आला। हरिओम।